नमस्कार, मी भाग्यश्री ढोंगे VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. पनवेलमध्ये भाजपाची कार्यकारिणी बैठक सुरू. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दिनकर पाळू पाटील यांच्या कुटुंबियांची भेट. सव्वीस आणि 27 जुलैला सामनावर प्रकाशित होणार उद्धव ठाकरे यांची मुलाखत. संजय राऊत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची मुलाखत. अतिपावसामुळे यवतमाळ जवळील भारी गावांमध्ये पाण्याखाली बुडाले शेतकऱ्यांचे पीक. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे दिले आदेश. पनवेलमध्ये भाजपाची कार्यकारिणी बैठक सुरू आहे. या बैठकीला भाजपचे मुख्य पदाधिकारी उपस्थित आहेत. यात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असून त्यांनी पनवेलमधील माजी खासदार दिनकर बाळू पाटील यांच्या संग्राम बंगल्यावर येऊन कुटुंबियांची भेट घेतली आहे. केंद्रीय मंत्री आणि माजी अभिनेत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. यावेळी अभिनेत्री त्यांच्या कामामुळे नाही तर त्यांची मुलगी जोश इराणीमुळे प्रसिद्धीच्या जोतात आल्या आहेत. वास्तविक स्मृती इराणींची मुलगी गोव्यात सिली सोल नावाचा कॅफे बार चालवते. कॅफेमध्ये बेकायदेशीरपणे बार चालवल्याबद्दल उत्पादन शुल्क आयुक्तांनी नोटीस बजावली आहे. कॅफेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे की ज्या व्यक्तीच्या नावाने हा बार चालवला जात आहे त्या व्यक्तीचा गेल्या वर्षी म्हणजेच 2021 मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यातच बारच्या परवान्याचे नूतनीकरण झाले असताना ही बाब उघडकीस झाली आहे. अर्जावर परवानधारकाची नसून अन्य कुणाची स्वाक्षरी आढळून आली आहे असेही नोटीसमध्ये सांगण्यात आले. अशा स्थितीत स्मृतींच्या कन्येवर लायसन्ससाठी फसवणूक आणि कागदपत्रांमध्ये हेराफेरीचे आरोप झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी 29 जुलै रोजी होणार आहे. परवाना नूतनीकरण अर्ज 22 जून 2022 रोजी अँथनी डिगवन नावाने करण्यात आलं होतं. तर या रेकॉर्डनुसार या व्यक्तीचा मे 2021 मृत्यू झालाय. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू असीम आझमी हे नामांतर विरोध व पक्षाचे धोरण सांभाळण्यासाठी आज उस्मानाबाद येथे आले असता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपतींच्या पुतळ्याला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून खाजा शमसुद्दीन गाझी दरगाह येथे चादर चढवून दुवा मागितली. यावेळी त्यांचा ठिकठिकाणी समाज बांधवांनी सत्कार केलाय. छत्रपती शिवाजी महाराज के पुतळी पर गया और मुझे मैंने देखा छत्रपति शिवाजी महाराज के कान में मैंने कहा कि महाराज आप यहाँ आ गए हैं लेकिन जो लोग आपका नाम लेकर कहते हैं हम छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर महाराष्ट्र चला रहे हैं वो लोग एक नंबर के झूठे हैं और आपके नाम को इस्तेमाल करके इस देश में सांप्रदायिकता और दंगल फैला रहे हैं. आपका कद इतना बड़ा है आप यहाँ बैठे हैं अगर आप आज होते तो शायद महाराष्ट्र कहाँ से पहुँच गया होता. मैंने उनसे कहा कि उनके कान में मैंने कहा कि आपने कभी हिंदू मुस्लिम में अंतर नहीं समझा. आप जब जाते थे कभी लड़ाई पर तो बाबा के पास जाते थे आप दुआ लेते थे वहाँ से और आपने इस तरह के मकबरों को आपने 700 एकड़ ज़मीनें दिया है लेकिन ये जो लोग बैठे हैं आपका नाम लेकर ये लोग उनसे उनकी खुशी छीन रहे हैं इस यहाँ का नाम बदल रहे हैं और ये जो है मुस्लिम हिंदू के बीच में नफरत पैदा कर रहे हैं. इसी तरह से मैं डॉक्टर भीमराव अम्बेडकर साहब के पास गया कि आज मुझ जैसे कमज़ोर आदमी को आपकी ताकत दी हुई है जो मैं आज अपने देश के सबसे बड़े आदमी के खिलाफ बोलने की पूरी ताकत रखता हूँ वो आपकी है और वो ताकत मुझसे नरेंद्र मोदी जी और बीजेपी छीनना चाहती है इस देश के संविधान को तोड़ देना चाहती है. डॉक्टर साहब हम 1947 में पाकिस्तान चले जाते क्योंकि लेकिन हमने पाकिस्तान को लात मारा बाई चांस नहीं बाई चॉइस हमने हिंदुस्तान को इसलिए चुना कि आपने एक संविधान बनाने की बात की थी वो संविधान ऐसा होगा जिसमें मंदिर मस्जिद हिंदू मुस्लिम सिख ईसाई में कोई अंतर नहीं होगा. लेकिन आज देखिए क्या हो रहा है देश के अंदर. बदन में दौड़ता सारा लहू ईमान वाला है मगर जालिम समझता है कि पाकिस्तान वाला है. यह हालात देश में है. मैंने दुआ किया कि आप यहाँ हैं अगर आप रहते आज तो शायद किसी की मजाल नहीं होती. ऐसे ऐसे छोटे छोटे लोग सत्ता में बैठ गए हैं जो सत्ता का दुरुपयोग कर रहे हैं. मैं आया मज़ार के ऊपर बाबा के पास यहाँ मैंने दुआएँ की कि हमें इस देश के अंदर सबको अल्लाह ताला जितने लोग यहाँ रहते हैं के माध्यम से इनको सब सुख चैन से रहें. मेरा देश जो है श्रीलंका ना बनने पाए. मेरे देश के अंदर खून खराबा ना होने पाए. मंदिर में घंटी भी बजे मस्जिद में अजान भी हो और 18 साल की उम्र के बाद जिसको जो चाहे करे कानून में बदली नहीं होना चाहिए. बाबा जी आज कुरान शरीफ में जो लिखा हुआ है सूरह निसवा में कि औरतें जब घर से बाहर निकलें तो सर से लेकर पैर तक उसको ढांक लें
और एक तरफ नंगे लोग घूमते हैं उन पे कोई रोक नहीं है, एक तरफ पर्दे वाली औरतें निकलती हैं उनके ऊपर रोक लगाई जा रही है, कोर्ट से रोका जा रहा है। बाबा जी आप, मैं इन सब चीज़ों को लेकर आया हूँ, अल्लाह ताला से दुआ करता हूँ लोगों को अकल दे, और अकल नहीं दे तो इनको सबक सिखा दे। बाळासाहेब ठाकरे यांनी 56 वर्षापूर्वी हिंदुत्वाचा विचार करून पक्षाची स्थापना केली आणि निवडणूक आयोग त्यांच्या पक्षावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे आणि हे महाराष्ट्रातील जनतेसाठी धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। तसेच दिल्लीला आमचा पक्ष नष्ट करायचा आहे, आज शिवसेनेचे एकमेव नेते उद्धव ठाकरे राहिले आहेत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले। दरम्यान राज्यातील सत्तानाट्यांवर उद्धव ठाकरे यांनी सडेतोड मुलाखत 26 आणि 27 जुलै रोजी सामनावर प्रकाशित होणार आहे। संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली आहे। गृहमंत्री पद दिले तर शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा विचार करू असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये पत्रकारांशी गप्पा मारताना केले होते। अमित ठाकरेंनी त्यांच्या वक्तव्यावर सुरू असलेल्या चर्चेनंतर मात्र आज घूमजाव केला आहे। त्यांनी आज कल्याणात पत्रकारांशी बोलताना मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल असं सांगत गृहमंत्री होणार असल्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे। अंबरनाथमध्ये मनसेतर्फे संवाद दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी त्यांनी विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला। त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी शिंदे सरकारमध्ये गृहमंत्री पद मिळवण्याबाबत वक्तव्य केलं होतं। मनसेचे शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर मनसेला मंत्रिपद मिळणार अशी चर्चा सुरू आहे। याबाबत पत्रकारांसोबत अनौपचारिक चर्चेदरम्यान अमित ठाकरे यांना पत्रकारांनी विचारलं असता मला राज ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायला आवडेल असे सांगत मंत्री होणार असल्याचा चर्चेला पूर्णविराम दिलाय। महासंपर्क विद्यार्थी संवाद अभियान अंतर्गत अमित ठाकरे यांनी आज कल्याणमध्ये विद्यार्थी आणि मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधला। यानंतर पत्रकारांशी अनौपचारिक बोलताना त्यांनी संघटनात्मक काही बदल देखील केले जातील, या दौऱ्यादरम्यान विद्यार्थ्यांची समस्या जाणून घेतोय, त्यांच्या अडचणी जाणून घेतोय, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आयुष्य सोपे करण्यासाठी मनसे प्रयत्न करणार असेही त्यांनी सांगितले। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची, भेटूया विश्रांतीनंतर। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब। फ्लाईव्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग नागपूर शहराच्या प्रभाग समस्या कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे। या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग नागपूर शहर जिल्हा अध्यक्ष वसीम लाला यांनी केले होते। आज नागपूर शहर विभाग समस्याच्या निवारण अभियानाची मीटिंग बोलवण्यात आली होती। या शहरातील सर्व पदाधिकाऱ्यांना आणि विभागीय अध्यक्षांना आमंत्रण देण्यात आले होते।
या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश महासचिव अफजल फारूक यांनी मार्गदर्शन केले व राष्ट्रवादीचे अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या बैठकीत प्रभागात असणाऱ्या समस्यांवर चर्चा करण्यात आली व त्यावर कशा प्रकारे उपाय काढण्यात येतील यावर विचार मांडण्यात आले। हा कार्यक्रम संपल्यावर याच ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांचा वाढदिवस देखील उत्साहाने साजरा करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्यक विभाग नागपुर शहर जिला अध्यक्ष वसीम लाला, आज हमारे यहाँ पर नागपुर शहर की जो प्रभाग समस्या का निवारण अभियान को लेकर के एक मीटिंग रखी गई थी, इसमें हमने आज हमारे सभी शहर के पदाधिकारियों को, हमारे विभागीय अध्यक्षों को बुलाया गया और इस कार्यक्रम में हमारे प्रदेश राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रदेश के महासचिव अफजल भाई फारूक साहब का मार्गदर्शन रहा और हमारे नागपुर शहर के राष्ट्रवादी के गुजार अध्यक्ष दुनेश्वर जी बेटे, इनकी अध्यक्षता में आज हमने ये कार्यक्रम किया है और इस कार्यक्रम में आज हमने जो प्रभागों की जो समस्याएं है, जो पिछले नगर सेवकों ने जो समस्या का हल नहीं निकाला, आज उस समस्या का प्रशासन द्वारा किस तरीके से हल निकाला जाए, किस तरीके से नागरिकों का काम हो प्रशासन द्वारा, किस तरीके से लोगों को न्याय मिले, नागरिकों को नागपुर शहर के न्याय मिले, इस उपलक्ष्य में हमने आज यहाँ पर मीटिंग रखी थी और आज उस मीटिंग के दौरान आज हमारे महाराष्ट्र राज्य के विधानसभा के विरोधी पक्ष नेते हमारे माननीय अजित दादा पवार साहब, माजी उप मुख्यमंत्री, उनका आज जन्मदिन भी होने के पश्चात आज हमने वहां पर ये सारा कार्यक्रम खत्म होने के बाद, ये मीटिंग खत्म होने के बाद आज उनका हमने जन्मदिन भी यहां पर मनाया है और आने वाले महानगर पालिका में जो भी अल्पसंख्यक समाज के समुदाय के तरफ से जो भी अल्पसंख्यक समुदाय को जो न्याय नहीं मिला है, हम हमारे पक्ष द्वारा उसको न्याय दिलाने का काम करेंगे, मैं ऐसी अपेक्षा करता हूँ। जय राष्ट्रवाद। वीकेबी न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह ऐश्वर्या शिंदे यांची रिपोर्ट। यवतमाळ पासून काही अंतरावर भारी हे गाव मोठ्या लोकसंख्येने वसलेले आहे। या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती हा एकमेव व्यवसाय असल्याने त्यावरच सर्व कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी करत्या मुखिया व्यक्तीवरच अवलंबून असल्यामुळे शेतकरी यांच्या उभ्या पिकामध्ये काल रात्री पाऊस पडत असल्याने सततधार पाऊस भारी या शेत शिवारात पडल्यामुळे शेतकऱ्यांचे उभे पीक बुडाले आहे व काही उभे पिके जास्त पाण्याअभावी कुजण्याच्या अवस्थेत आहे। या सर्व बाबीमुळे बळीराजा चिंतेत पडलाय। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश देऊन यवतमाळ जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। कथित शिक्षक भरती घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात ईडीने शनिवारी पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांना अटक केली आहे। एजन्सीच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली। कथित घोटाळा झाला तेव्हा चॅटर्जी राज्याचे शिक्षण मंत्री होते। तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस चॅटर्जी यांना जवळपास 26 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली आहे। तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, योग्य वेळ आली आम्ही या प्रकरणी निवेदन जारी करू। दरम्यान विधानसभा अध्यक्ष बीमन बॅनर्जी म्हणाले की अंमलबजावणी संचालयाने विधानसभेच्या कोणत्याही सदस्याला अटक करण्यापूर्वी त्याची माहिती सभापतींना द्यावी। ते म्हणाले, ईडी किंवा सीबीआय यांनी कोणत्याही खासदार किंवा आमदाराला अटक करताना लोकसभा किंवा विधानसभेच्या अध्यक्षांना याची माहिती द्यावी लागते। हा घटनात्मक नियम आहे, परंतु मला याबाबत ईडी कडून कोणतीही माहिती नाही। बाबासाहेब पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवछत्रपतींचा इतिहास वाद पुन्हा उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिवचरित्र ग्रंथ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाषण करताना बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखाण, माझ्या मते शिवछत्रपती यांच्यावर इतका अन्याय कोणी केला नाही असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय। शिवचरित्र ग्रंथ प्रकाशन सोहळा आज पुण्यामध्ये पार पडलाय। यावेळी भाषणात ते बोलत होते। शिवाजी महाराज इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचं प्रकाशन आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं। यावेळी इतिहास अभ्यासक राजकुमार घोगरे, श्रद्धा कुंजरकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित होते।
शरद पवार हे भाषणामध्ये म्हणाले की महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता कुळवाडी भूषण असा केला. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखाण, माझ्या मते शिवछत्रपती यांच्यावर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लेखनातून छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला. अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचं काम त्यांनी केलं. मात्र रामदासांचे योगदान काय, दादोजी कोंडदेवाचं योगदान काय, शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या त्या फक्त जिजाऊ होत्या. सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही असं भाषण करताना शरद पवार यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. मात्र या वक्तव्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहासाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. दोन खंड मिळाले, दोन सेट होते, ते दोन्ही विकत घेतले आणि ते त्या ठिकाणी आले. त्या काळामध्ये त्यांनी त्यासंबंधीचं काही लिखाण केलेलं आहे ते हुर फरानं निर्दोष आहे असं म्हणता येणार नाही. पण बऱ्याच गोष्टी बऱ्याच दृष्टीनं त्याच्यामध्ये सत्याचा उल्लेख आहे. पण काही ग्रंथ काही पुस्तकं ही महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय झाली, त्याच्या हजारो कॉफी निघाल्या आणि लोकांनी घराघरात त्या ठेवल्या वाचल्या आहेत. आणि त्या तुम्ही केलेलं असेल तर बाबासाहेब पुरंदरेंनी केलं. बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, बाबासाहेब पुरंदरेंचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपतींच्या इतका अन्याय दुसरा कुणी केलेलं नाही. जे काही लिखाण त्यांनी केलं, जी काही मांजणी त्याच्यामध्ये केली, ती मांजणी ज्याला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधी मान्य करणार नाही. त्या व्यक्तींना एक जबाबदारी किंवा त्याचं महत्त्व वाढवण्याच्या संबंधीची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली. रामदासाचं योगदान काय, अर्जुन सिंहाचं योगदान काय, दादाजी कोंडदेवचं योगदान काय, या सगळ्या खोलामध्ये मी जाऊ इच्छित नाही. कारण एक गोष्ट चांगली आहे की महाराष्ट्र सरकारने एका काळामध्ये उत्तम खेळाडूंना दादाजी कोंडदेव पुरस्कार द्यायचा निर्णय घेतलेला होता. त्याचा वादविवाद झाले आणि 2008 साली राज्य सरकारने दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक गुरु होते का नव्हे याचा सखोल अभ्यास करण्याची काम ही या कवितेवर सोपली. त्या कवितेने सखोल अभ्यास केल्याच्यानंतर हा निष्कर्ष काढला की दादाजी कोंडदेव आणि शिवछत्रपतींचा व्यक्तींशीची संबंध होता. त्यांच्या उन्हामुळे तुम्ही कौतुक करणार, त्यांना तुम्ही दिशा दिली असेल तर ती राजमाता जिजाऊनी त्यांचं खरं अनुभव काम हे त्यांच्या मार्फत झालेलं होतं. हे शेवटी महाराष्ट्र सरकारला मान्य करावं लागलं आणि क्रिया विभागातलं हा दादाजी कोंडदेव हा जो पुरस्कार आहे तो त्या दिवसापासून काढून टाकण्यात आला तो आता या ठिकाणी दिला जातो. पण याचे अनेक गोष्टी आहेत की त्याच्या खोलामध्ये मी आता जाऊ इच्छित नाही. त्याच्या सत्य झाले असल्या त्या अनेकांना न फसणारे आहेत, न डायजेस्ट होणारे आहेत आणि त्यामुळं त्याच्या खोलामध्ये न जाणार. पण माझ्या मते श्रीवंत कोकटेने हे काम अतिशय चांगल्या रीतीने केले. त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टीचे वास्तव चित्र काय हे त्याने अतिशय उत्तम रीतीने या ठिकाणी मांडले. आणि मला खात्री आहे की जसं आणखी एक काम एकाने केलं आज ते हयात नाही आहे आणि ते म्हणजे आमचे कोल्हापूरचे ज्यांची हत्या झाली गोविंद फालसरे त्यांनी सुद्धा याच्यावरचं एक पुस्तक लिहून दिलं. त्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवछत्रपतींचं वास्तव चित्र नव्या फेरवर फिजीच्या समोर आणण्याची अत्यंत गोविंद फालसरेंनी मोलाची कामगिरी केली. ती अत्यंत
दिग्रस तालुक्यातील प्राथमिक जिल्हा परिषद डेहणी या शाळेत पौष्टिक खिचडी वाटप आहारामध्ये अळ्या व काळ्या रंगाची शेमडी असं चक्क खिचडी शिजवण्याच्या गंजामध्ये शिजवून ती खिचडी आहारामध्ये विद्यार्थ्यांना खाण्यासाठी देण्यात आल्याचा गंभीर स्वरूपाचा प्रकार प्राथमिक जिल्हा परिषद शाळा डेहणी या गावामध्ये घडलाय. दिग्रस तालुक्यातील प्राथमिक जिल्हा परिषद डेहणी या शाळेत विद्यार्थ्यांना डब्यामध्ये पौष्टिक खिचडी वाटप करताना त्या डब्यामध्ये टाकण्यात आलेल्या खिचडीमध्ये अळी व काळ्या रंगाची शेमडी अळी विद्यार्थ्यांना भोजनासाठी देण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांसोबत जीवघेणा प्रकार प्राथमिक जिल्हा परिषद शाळा डेहणी या गावांमध्ये होत आहे. या संपूर्ण प्रकारामुळे डेहणी गावामध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांकडून रोष व्यक्त होत आहे. अशा विषारी खिचडीतून विद्यार्थ्यांची जीवितहानी झाल्यास याला नेमकं कोण जबाबदार राहणार असा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. एखाद्या विद्यार्थ्याचा जीव जायची मुख्याध्यापक वाट पाहत आहेत का अशी संतप्त प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत आहे. स्वच्छता अभियान राबवण्यासाठी भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोडो रुपयांचा निधी महाराष्ट्र राज्याला देऊन सुद्धा त्यांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. केवळ कागदपत्रावर स्वच्छता अभियान दाखवण्याचा गोरख धंदा सर्रास सुरू आहे. सर्वात महत्त्वाचे शासन नियमावलीमध्ये तांदूळ व धान्य मालाची साफसफाई व्यवस्थित करणे, अन्न शिजवण्याचे काम स्वच्छ ठिकाणी करणे, घरासह तसेच सांडलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट करणे, भांड्यांची साफसफाई करणे, जेवणातल्या ताटाची स्वच्छता करणे, पिण्याचे पाणी स्वच्छ भरणे, शाळा व शाळेचा परिसरसुद्धा स्वच्छ ठेवणे हा महत्त्वाचा शासन निर्णय असूनसुद्धा याला हरताळ भाजण्याचे काम प्राथमिक जिल्हा परिषद शाळा डेहणी या शाळेमध्ये होताना दिसून येत आहे. या बाबीकडे दिग्रस तालुक्यातील मुख्य जबाबदारी असणाऱ्या शुभदा पाटील शालेय पोषण आहार अधिकारी यांनी खिचडीमध्ये अळ्या व काळ्या रंगाची शेमडी विद्यार्थ्यांना शिजवून खाण्यासाठी देण्यात आल्यानंतर आर्थिक हितसंबंध न जोपासता दोषीवर शुभदा पाटील यांनी कठोर कारवाई करून विद्यार्थ्यांची होणारी बोळवण थांबवावी अशी मागणी केली जाते. या शाळेमध्ये प्रामुख्याने पहिली ते आठवीपर्यंत अंदाजे 300 विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. या शाळेमध्ये कर्तव्यावर असणारे मुख्याध्यापक राजीव विठ्ठलराव ढोके हे कार्यरत आहेत. तसेच यामध्ये शिक्षक व शिक्षिका मेघा गुंडावार, विजय मुमडवार, शरद चौधरी, ऋतुजा जोरी, राजेश्वर वानखेडे, नरेंद्र अस्वार, शिल्पा कळंबे व शीतल मेश्राम हे जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत आहेत. परंतु शाळेच्या मधल्या सुट्टीमध्ये खिचडी शिजवण्यासाठी जबाबदारी असणाऱ्या शिक्षक मुख्याध्यापक व बचत गटांच्या मदतीने पौष्टिक खिचडी शिजवली जाते. पौष्टिक खिचडी शिजवण्यासाठी तेल, मोहरी, हळद, तिखट, मीठ, कांदा, लसूण पेस्ट आदी बाबी लागतात. या सर्व बाबींची सुद्धा चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याची मागणी दिग्रस तालुक्यात होत आहे. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.